नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व ए गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थ केअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे लवकर गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही काय करायला हवं काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील लवकर गर्भधारणा व्हावी ही सगळ्यांचीच इच्छा असते कितीही प्रयत्न करून बऱ्याचदा असं होतं की गर्भधारणा राहत नाही बऱ्याचदा काही गोष्टींची माहिती नसते जेव्हा तुम्ही प्रयत्न करून ही गर्भधारणा राहत नाही तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे डॉक्टरकडे जाऊन काही टेस्ट केल्या पाहिजेत डॉक्टर तुम्हाला सांगतील मेलसाठी सांगतील सिमेन ॲनालिसिस टेस्ट आणि फिमेलसाठी सगळ्यात पहिले करतील अल्ट्रासाऊंड कारण सिमेन ॲनालिसिस गरजेचं आहे की जे शुक्राणू असतात स्पर्मचं ॲनालिसिस केलं जातं की ते हेल्दी आहेत का आ, हे सर्व चेक केलं जातं जर काही रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आला तर त्यानुसार डॉक्टर ट्रीटमेंट सांगतील सांगतील फिमेलमध्ये अल्ट्रासाऊंडनुसार कळेल की जे अंड आहे ते व्यवस्थित बन तयार होत आहे का त्याची वाढ होत आहे का अंड फुटण्याची क्रिया होत आहे का हे सर्व कळतं किंवा आतमध्ये मा काही पी सीओडी सिस्ट तयार होत आहेत का इतरही प्रॉब्लेम्स कळतात त्यामुळे ह्या दोन टेस्ट सुरुवातीच्या काळात खूप महत्त्वाच्या आहेत सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर पुढे काय करायला हवं जर काही रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम असतील तर डॉक्टर तुम्हाला सांगतील त्या स्टेप्स फॉलो करा तशी ट्रीटमेंट घ्या त्यानंतर नेक्स्ट आ, स्टेप आहे ती म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही ओव्युलेशन पिरियडमध्ये संबंध ठेवणं गरजेचं आहे बऱ्याच जणांना माहीत नसतं ओव्ह्युलेशन पिरियड काय असतो कधी असतो त्याच्यावर व्हिडिओ आहेत ते बघा ओव्ह्युलेशन जर तुमचं तीस दिवसांचा सायकल असेल तर साधारणत चौदा पंधरा सोळा सतरा अठराव्या प्रत्येकाचं वेगळं असतं त्यासाठी तुम्ही सिम्पटम्स लक्षात घेऊ शकता व्हिडिओमध्ये चेक करा तुम्ही सिमटम्स सांगितलेले आहेत लक्षात येत नसेल तर ओव्युलेशन टेस्ट किट वापरून तुम्ही तुमचा ओव्ह्युलेशन डे काढू शकता आणि जो ओव्ह्युलेशन डे आहे ज्या दिवशी पॉझिटिव्ह रिझल्ट येईल त्याच्या एक दोन दिवस दोन तीन दिवस जरी रिलेशन ठेवले तरी इनफ आहे ओव्युलेशन टेस्ट किट तुम्हाला आणायचं नसेल तर तुम्ही फर्टाईल विंडो फॉलो करा म्हणजे काय की जर तीस दिवसांचं सायकल असेल तर बाराव्या दिवसापासून चोवीसाव्या दिवसापर्यंत अल्टरनेट डे म्हणजे एक दिवसाड रिलेशन ठेवा म्हणजे तुम्हाला कळत नाही आहे तुमचा ऑबरेशन दिवस कोणता आहे किटवर काही समजत नाही आहे कन्फ्युजन होत आहे तर, तर सरळ तीस दिवसांचा सा सायकल असेल तर बाराव्या दिवसापासून चोवीसाव्या दिवसापर्यंत एक दिवसाड रिलेशन ठेवा एक दिवसाड रिलेशन ठेवण्याने जे म्हटलं जातं की स्वमची क्वालिटीसुद्धा मेंटेन राहते तर हे कसं समजायचं फर्टाईल विंडो कशी काढायची आपल्या चॅनलवर खूप व्हिडिओ आहे तो संबंधित गर्भ कसा राहतो कधी राहतो ते सर्व व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल साधारण समजा किती दिवसांचं तुमचं सायकल आहे त्यातून तुम्हाला सतरा अंक वजा करायचा आहे आणि तिथून पुढचे बारा दिवस पकडा दहा दिवस पकडा किंवा बारा दिवस पकडा आणि त्या बारा दिवसांमध्ये ऑल्टरनेट डे तुम्हाला रिलेशन ठेवायचं आहे जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील गोळ्या खाल्ल्याशिवाय पिरियड्स येत नाही असं असेल तुम्हाला पी डी पी ओ एस असेल हार्मोनल इम्बॅलन्स असेल थायरॉईड असेल शुगरचा प्रॉब्लेम असेल इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर सर्वप्रथम तुम्ही प्रेग्नन्सी ट्राय करण्याआधी स्वतःला फिट करा तीन महिन्यांचा वेळ द्या त्याच्यामध्ये तुम्ही योगासनं एक्सरसाईज जे तुम्हाला करायचे आहे डाएटवर लक्ष द्या एक प्रॉपर बॅलन्स डाएट तुम्ही त्यावेळेस घेतला पाहिजे Uh, सर्व काही टेस्ट uh, आवश्यक आहे त्या टेस्ट करून त्याची ट्रीटमेंट पूर्ण केली पाहिजे त्यावेळेला फोकस गर्भधारणा कशी राहील यावर करण्यापेक्षा तुम्ही स्वतः किंवा तुमचा पार्टनर कसा फिट राहील याकडे लक्ष देण्यासाठी ती तिथे ती, तीन महिने द्या घाई करू नका योगासने म्हणजे इरेग्युलर पिरियड आहे पी सी डी पी ओ एस असेल तर योगासने केल्याने सूर्यनमस्कार केल्याने खूप मदत होते रिकवर व्हायला बॉडी प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर होण्यासाठी त्यामुळे ते तीन महिने नक्की ह्या गोष्टी करा त्यानंतर आता हे सर्व जर करून ही प्रेग्नन्सी राहत नाही आहे अर्थात कुठेतरी प्रॉब्लेम असतो नेक्स्ट स्टेज आहेत काही टेस्ट डॉक्टर तुम्हाला सांगतील त्या करा जसं की फॅलोपियन ट्यूब एकतर प्रॉब्लेम स्पममध्ये असेल किंवा अंड्यांमध्ये असेल किंवा मग फिमेलमध्ये युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा ज्या फॅलोपियन ट्यूब असतात जिथे गर्भ राहतो जिथे फर्टिलायझेशन होतं स्पम आणि एकचं त्या फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत का त्या व्यवस्थित आहेत का हे सर्व चेक केलं जातं एच एस जी टेस्टने जर डॉक्टरने ती टेस्ट सांगितली तर ती टेस्ट नक्की करा जर काही प्रॉब्लेम असेल त्यान तर त्यानुसार ट्रीटमेंट घेता येईल त्यानंतर गर्भधारणा राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एंडोमेट्रियम लायनिंगची थिकनेस जाडी ती आठ एम एम ते बारा एम एम असायला हवी जर ती जाडी वाढत नसेल तर डॉक्टर त्यासाठी तुम्हाला काही मेडिसिन देतील तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत त्यानंतर ता पर्सनल हायजीन मेंटेन करणं खूप आवश्यक आहे वजायनल पी एच बॅलन्स बिघडला नाही पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की इम्प्लांटेशन सक्सेसफुल होण्यासाठी म्हणजे तुम्ही त्यावेळेला साधारण ओव्ह्युलेशनच्या सात आठ दिवसांनंतर हेअर वॉश नाही करायचं आहे हेवी काही जड सामान उचलायचं नाही आहे हेवी एक्सरसाइज करायच्या नाही आहेत वॉशचा पण व्हिडिओ आहे तो बघा बऱ्याच जणांचं बॉडी ही सेन्सिटिव्ह असते पिरियड याच्या आधी तुम्ही बघा ऑब्झर्व केलं असेल हेअर वॉश केलं तर लवकर पिरियड येतात त्यासाठी ओव्युलेशनच्या आठ ते दहा दिवसानंतर नेक्स्ट पिरियड डेटपर्यंत प्रेग्नन्सी कन्फर्म होईपर्यंत हेअर वॉश करायचा नाही पिरियड मिस झाल्यानंतर टेस्ट केली निगेटिव्ह आली तुम्ही ते हेअर वॉश करू शकता शेवटची टीप आहे ती म्हणजे तुमच्या हाईटनुसार तुमचं वजन किती आहे ते चेक करा बऱ्याचदा हाईटनुसार किती वजन असायला हवं त्यापेक्षा वजन खूप जास्त असतं तर फक्त हे एक कारणसुद्धा असतं प्रेग्नन्सी र न राहण्याचं सर्व नॉर्मल असतं सर्व काही नॉर्मल असतं पण गर्भधारणा होत नाही वजन जास्त आहे हे सुद्धा कारण आहे अशा वेळेला जसं मी सांगितलं की स्वतः फिटवा त्या तीन महिन्याचा पिरियड बरेच जण असं करतात की कळालं आहे वजन जास्त आहे तर वजन कमी करत करत प्रेग्नन्सी ट्राय करतात त्यापेक्षा आधी वजन कमी करा जर तुम्हाला डॉक्टरने सांगितले दहा किलो वजन कमी करा पंधरा किलो कमी करा तर आधी तेवढं कमी करा आणि मग प्रेग्नन्सीसाठी ट्राय करा फक्त वजन कमी करण्याने लगेच प्रेग्नन्सी राहू शकते बऱ्याच केसेसमध्ये असं होतं हाईटनुसार वजन खूपच कमी असेल तरीसुद्धा गर्भधारणा राहायला प्रॉब्लेम येतो बॉडीच वीक असते सो व्यवस्थित प्रॉपर बॅलन्स डाएट घ्या तुमच्या शरीरानुसार काय आवश्यक आहे काय नाही ते तुमच्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड करा सर्व गोष्टी फॉलो करा नक्की गर्भधारणा राहायला मदत होईल व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा पॉझिटिव्ह राहा